वेलकम बॅक टू चॅनल. मी UPSC चा अभ्यास करतोय. माझी परीक्षा एक आठवड्याबरोबर होती आणि त्यावेळी मला पण थोडं टेन्शन आलेलं आहे. म्हणजे परीक्षेच्या आधी सगळ्यांना टेन्शन येते, मला पण तसं आलेलं आहे. आणि आमचं रूममेट आहे ते मागच्याच वर्षी IPS झाले आहेत आणि मग मी त्यांना कॉल लावलेला आणि त्यांच्याशी थोडं 10 मिनटं मी बोललेलो आणि त्यांच्याशी मी बोललो त्यामुळं जरा माझा कॉन्फिडन्स वगैरे वाढला. आणि ते मी आता कंबाईनची परीक्षा आहे त्यामुळं सगळ्यांचं असं झालं आहे, सगळ्यांनाच थोडं टेन्शन आहे. आणि तुमचा पण कॉन्फिडन्स वाढावा, तुम्हाला पण थोडी आयडिया यावी, तर त्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करावे. हा विश्वजीत बोलतोय. हा विश्वजीत बोल. इकडे रविवारी पेपर आहे म्हटल्या. काय म्हटलं, काय म्हटलं? त्याला रविवारी पेपर आहे. हो हो हो. कसा झाला अभ्यास? झाला अभ्यास. जरा भीती वाटते आता. हॅलो. काय कशामुळे भीती वाटते? रिव्हिजन वगैरे झाले का? रिव्हिजन झाले की झाले. रिव्हिजन मागल्या वेळेस काय तरी भारी झाले. ओके ओके. क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह करतो का? नाही थोडी आता करते, व्यवस्थित करते. GSBP सगळं लागते. थोडी भीती ही फाईन आहे पहिली गोष्ट. हा फक्त जर ह्या दिवसामध्ये ही तुझ्या भीती मग अभ्यास होत असेल तर ते चांगलं आहे. पण तुला भीती आहे प्लस तो अभ्यास करतो इट्स फाईन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हात धरा डोकं डोकं दुखायला कोळ्याची नॉलेज येत. हा नाही नाही, हे मॅनेज कर, हे मॅनेज कर की तुझं रुटीन मॅनेज कर व्यवस्थित. हेल्दी रुटीन ठेव, म्हणजे तुझं झोपायचं आणि उठायचं टायमिंग बिघडू देऊ नको. एक इनफ झोप घे. इनफ इट्स फाईन की तू किती तास 7 तास झोप घेतो किंवा ना 8 आवर्स इट्स फाईन. म्हणजे तू कन्सिस्टंटली इन्शुअर कर की ते तेवढं तू हे आहेत जातात. ओके फाईन. तर बाकी मला वाटत की यू शुड टेक एनी अननेसेसरी वरीज. ते चांगलं नाही आहे तुझ्यासाठी पण आणि एकदमच्या ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण की ते तुझा परफॉर्मन्स हॅम्पर करेल पहिली गोष्ट लक्षात. बाकी काही विचार करू नको, जस्ट फोकस ऑन द प्रिपरेशन अँड द रिव्हिजन. डेचा प्रत्येक डे वाईज टाइम टेबल बनव, जेणेकरून तुला असल्या फालतू गोष्टी म्हणजे विचार करावी येत नाही ना पाहिजे. डे वाईज टाइम टेबल लास्ट मोमेंट पर्यंत टाइम टेबल बनवून ठेव आणि त्या टाइम टेबलला फक्त तू फॉलो कर. आणि तुला एखादी भीती कुठली वाटते जे रिव्हिजन नाही का, तुला टाइम सोडत नाही का, तेवढ्याला फक्त मग ती गोष्ट कॅल्क्युलेट करत राहा, म्हणजे ते सॉल्व्ह करत राहा. पूर्ण क्वेश्चन मला नाही वाटत ना कुठली भीती वाटली पाहिजे. एक राहते नॉर्मली की एक्झाम बद्दल थोडं ही राहतो, पण सगळ्यात बेस्ट वे त्यासाठी हाच आहे की तुला हे कधी ना कधी लर्न करायला शिकलं पाहिजे की हाऊ टू ट्राय द सिच्युएशन. आणि ह्या एक्झाम मध्ये हे खूप गोष्ट इम्पॉर्टंट आहे बघ, कॉन्फिडन्स. जरा कॉन्फिडन्स कमी झाले. तसं नाही तसं नाही, काय जर तुझे जे मित्र वगैरे कोण असतील ना तिथं त्यांना डिस्कस कर, अभ्यास करत राहा, डिस्कशन करत राहा, कारण की त्यातनं कॉन्फिडन्स तू माणसाला. तुझ्या तुला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की नॉर्मल सरकम मध्ये तुला कोणती गोष्ट कॉन्फिडन्स येते, तू फक्त तीच गोष्ट रिप्लिकेट कर. आणि ह्याच्याबद्दल जास्त नको विचार करू. आता तुम्हाला सांगितलं नाही भीती वाटायला, बिलकुल कोणाला सांगू नको, इव्हन तुझ्या तुला सुद्धा सांगू नको तू भीतोय म्हणून. इग्नोर दिस फिलिंग, फोकस ऑन द प्रिपरेशन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा तर हे राहणार, भीती राहणार, इट्स फाईन आहे, थोडी भीती ओके असते, पण दिस शुड नॉट हॅम्पर युअर प्रिपरेशन प्रोसेस. आणि तुझा अभ्यास होतो आणि भीती होतोय, चल काय लोड घेऊन होऊ दे भीती किती वर्ष, पण अभ्यासाला हॅम्पर होत असेल तर तुला अशा गोष्टी डिवाइड करायला लागतात. मग तुला माहित पाहिजे तुला कोणत्या गोष्टी कॉन्फिडन्स देतात, त्या गोष्टी फक्त कर. कीप द कॉन्फिडन्स हाय, दॅट्स इट. कारण की हे इट्स नो, म्हणजे हे खूप डिफिकल्ट आहे. तू म्हणू शकत नाही की तुझे वास्तव्यातनं क्वेश्चन येतो, काही जनरल क्वेश्चन विचारलेले UPSC कुठलंही टाकतंय, काही टाकतंय, लिंक करायचं, त्यामुळे त्यासाठी फक्त अभ्यास करत राहिलं पाहिजे माणसानं. ना की लय तार पाहिजे ना छेन ते ज्या गोष्टी आहेत सगळे बॉक्सेस टिक करायचे, बाबा ठीक आहे नॅशनल पार्क वगैरे मी सगळं करतो, हे ते करतो, रिवाईज करतो वगैरे. आणि एक्झाम मध्ये काय येणार आहे कामाला, तो कॉन्फिडन्स तुझा किती अटेंड करतोय. एक्झॅक्टली, ही गोष्ट एक चांगली मनामध्ये ठाम करून ठेव. इट्स नो मोर अबाउट द स्टडी, इट्स अबाउट द कॉन्फिडन्स यू कॅरी. अँड द लास्ट डेज मध्ये हेच इम्पॉर्टंट आहे की जे लोक 15 दिवसांमध्ये 7 दिवसांमध्ये एक्झाम क्लिअर करतात, व्हॉट इज द सक्सेस ऑफ दोज पीपल. त्या लोकांचं सक्सेस हे असते की दे फील कॉन्फिडंट अबाउट इट. आणि ज्यावेळेस माणूस कॉन्फिडंट फील करतो त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये खूप अफाट शक्ती असते, अफाट ताकद असते, आणि ती माणसं ड्राईव्ह करते कोणा कुठल्याही गोष्टीसाठी. त्यामुळं त्या गोष्टी ऑटोमॅटिक बाहेर यायला लागतील. कॉन्फिडंट तू उत्तरं लिहिशील, अनालिसिस तुझं व्यवस्थित येईल, पण तू आधीच लिहून राहिला तर एक्झाम येईपर्यंत भीती वाढत जाईल. म्हणून तुम्हाला फोन करूया राईट. त्यामुळं तू बिलकुल कशाला घाबरू नको, तुला रिवाईज कमी पडलाय आणि तुला वाटलं की मला हे पटकन करायचंय, पॅनिक झालं, बाजूला ठेव पुस्तकं, निवांत निवांत बाहेर चिल मार, तुझ्या मनावरती ओव्हर राईड करतो, भागा घाबरू नको ते प्रोसेस.
जर तुला चीन मध्ये अभ्यास असेल तर चीन मध्ये अभ्यास कर. तू अभ्यास करताना तू पॅनिक व्हायला लागला, घाबरा लागला, माझे हे राहिले ते राहिले, बाजूला फेक सगळ्या गोष्टी, मनाची घट्ट पकड मार आणि दम बाहेर निवांत फिरून त्यावेळी तुला कळेल की ठीक आहे फाईन आहे, मला काय केअर करायची गरज नाही, जेवढं होतं तेवढा मी अभ्यास करतो. कळत प्रोसेस, प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोसेस वरती बिलीव्ह कर, तुझ्या तुझी प्रोसेस असते व्यवस्थित, जज कर, टाइम टेबल व्यवस्थित फॉलो कर आणि तुझं बॉडीचं हेल्थी रुटीन जमव. कधी कधी कसं असतं माइंड वरती आपला कंट्रोल नसतो पण बॉडी वरती आपला कंट्रोल असू शकतो. कसा, चांगलं जेव, चांगलं झोप, मग त्यावेळी तुझी बॉडी तुझ्या माइंडला गाईड करेल. अंडरस्टँड, जर तुझी बॉडी पण वीक पडली, तुझं रुटीन पण बिघडलं, तुझं माइंड पण बिघडलं, ते दोन्ही डिटोरिएट होणार आहे. एक तर कुठली तुझ्या गोष्ट स्ट्रॉंग पाहिजे बॉडी किंवा माइंड, ह्या सिच्युएशन मध्ये तुझं माइंड घाबरत असेल तुझ्या बॉडीने सपोर्ट कर त्याला. कीप हेल्दी रुटीन, स्लीप प्रॉपरली घे आणि अभ्यास रुटीन फॉलो करा, एव्हरीथिंग विल फॉलो इन प्लेस. ओके, ह्याच्यावरती काय जास्त असं बोलण्यासारखं नाही, एवढ्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवतो. मस्त कमीत कमी एक रिव्हिजन फुल दिली पाहिजे, इन्क्लुडिंग, हा इन्क्लुडिंग डिफरंट स्टॅटिक पोर्शन. तुझं काय आहे ते फुल टू रिव्हिजन, देन लास्ट मोमेंट पण स्टडी कर. बिलीव्ह दिस, ठीक आहे, हा होऊन जाईल व्यवस्थित. चला चला, ऑल द बेस्ट. ओके 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 ओके. तर असं हे आपण रूममेट त्यांच्यासोबत बोललेलो कन्व्हर्सेशन आहे. त्यातले तीन पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे की कॉन्फिडन्स तुमचा हाय ठेवा. दुसरं म्हणजे झोपेचं टायमिंग एक फिक्स ठेवा. काय तर माझं कसं व्हायचं, टार्गेट असायचं आणि कधी कधी टार्गेट जर पूर्ण नाही झालं तर कधी कधी लेट व्हायला, त्यामुळे झोप पूर्ण व्हायची नाही. त्यामुळे झोपेचं टायमिंग फिक्स ठेवा. दिवसभर म्हणजे वेळ वगैरे कुठे वाया घालू नका, अभ्यास पूर्ण करा. त्यानंतर तिसरं म्हणजे रिव्हिजन फुल ठेवा. म्हणजे सगळ्याची बऱ्यापैकी मोठी मोठी तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. रिव्हिजन झाली की अजून कॉन्फिडन्स येतो आहे. आणि पहिल्यांदा पण कॉन्फिडन्स ठेवा. आणि तुमचे जे पॉझिटिव्ह मित्र आहेत किंवा पाहुणे वगैरे आहेत पॉझिटिव्ह, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये थोडं राहा. थोडं म्हणजे जर निगेटिव्ह वगैरे वाटलं तर तुम्हाला कसा हे कन्व्हर्सेशन आमचं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा. त्यांना पण तुमचा कॉन्फिडन्स वाढत. हा व्हिडिओ एंड करतो इथं आणि तुम्हाला सर्वांना कंबाईनच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.